नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल आणि भन्नाट व्हिडिओज मध्ये। मित्रांनो, आपण प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकतोय। आज आपण एक वेगळी गोष्ट शिकणार याच्यामध्ये। मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय शोधत असतो। बऱ्याच वेळेला लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप असे वेगवेगळे फंड असतात, जेणेकरून मी बऱ्याच वेळेला बोललो की इक्विटी बरोबरच म्युच्युअल फंडामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत जावा। आणि ह्या म्युच्युअल फंडामध्येच एक छान साधन, एक छान फंड उपलब्ध होतोय की ज्याच्यामध्ये आपण एक चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे ESG फंडाविषयी। हा ESG फंड जी काही थीमॅटिक फंड आहे, काय आहे, काय याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपल्याला। कारण मित्रांनो, तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर आम्ही ट्रेडिंग बरोबरच गुंतवणुकीला पण भर देत असतो। आणि का देतोय तर सध्याच एक मी रिपोर्ट वाचला की इंडियन जी काही लोकांची मानसिकता आहे ती आता खर्चाकडे खूप वाढलेली आहे, सगळेजण आपण ऑब्झर्व करतोय, आणि गुंतवणुकीकडे थोडी कमी झालेली आहे। ही एक चांगली गोष्ट नाही आहे। पूर्वी आपण सोन्यामध्ये, अगदी पॉलिसींमध्ये पण आपली लोक इन्व्हेस्ट करायची, कारण काहीतरी त्यांच्याकडे बॅलन्स राहायचा, पण आता तेवढं नाही आहे, कारण लोक तिकडे अग्रेसिव्ह जात नाहीत। म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन येतोय। सगळी माहिती आहे का, नक्कीच 100% तुमच्यासाठी एक नवीन पर्याय आज उपलब्ध झाला असेल गुंतवणुकीसाठी। मित्रांनो, ESG फंड आपण बघतो की बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप हे रेग्युलर ट्रॅडिशनल फंडांची नावं सगळ्यांनी ऐकलेली असतात, परंतु लोकांचा फोकस हा थीमॅटिक फंडांवर पण असतो की जे एखाद्या मोर स्पेसिफिक टॉपिकवर, मोर स्पेसिफिक कंपन्यांवरच फोकस करतात। त्यातल्या त्यात ESG फंड याची आज आपण चर्चा करूया। तर मित्रांनो, ESG आहे काय? ESG मीन्स इन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नमेंटल। ओके, ह्या तीन गोष्टींचा इन्क्लूड करून हा ESG फंड तयार केले गेलेला आहे। मग आता थोडं ESG विषयी आधी थोडी डिटेल माहिती जाणून घेऊया, जेणेकरून थोडं पुढे इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। तर मित्रांनो, मला एक तुम्हाला सांगतो की ESG मधला ई जो आहे तो आहे इन्व्हायरमेंटल। मग याच्यामध्ये काय होतं लक्षात ठेवा, इन्व्हायरमेंटल म्हणजे अशा कंपन्या की ज्यांच्या मधून कमीत कमी कार्बन इमिशन होतं। लक्षात ठेवा, या कंपन्या अशा की ज्यांच्यामध्ये जे काही डिस्पोजल बाहेर जातात तर त्याच्यावर प्रॉपरली काम केलं जातं आणि पर्यावरणाला हानी कमी होईल याच्यावर काम करतात। त्यातल्या त्यात ह्या कंपन्या अशा असतात की एनर्जी आणि वॉटर कन्झर्वेशनवर काम करत असतात। थोडक्यात जर मी बोलायला गेलो याच्यामध्ये तर इन्व्हायरमेंटल म्हणजे अशा कंपन्या की ज्या ग्रीनर इन्व्हायरमेंटला सपोर्ट करतात, हरित पर्यावरण हे जे गव्हर्नमेंटचं काम चालू असतं याच्यासाठी ज्या कंपन्या सपोर्टिव्ह असतात त्या येतात या कॅटेगरीमध्ये। त्याच्यानंतर असतो येस फॉर सोशल। याच्यामध्ये सोशल म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की अशा कंपन्या याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात की ज्या त्यांच्या कामाव्यतिरिक्त सोशल काम पण करत असतात, प्लस त्यांच्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक इक्विलिटी असते, कुठलाही दुजाभाव केला जात नाहीये, कुठलाही असमानता म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कुठली असमानता नसते, दोघांना पण त्या कंपन्यांमध्ये समान संधी दिली जाते। अशा कंपन्या की ज्यांच्यामध्ये ज्यांचे काही गव्हर्नन्स असतात इंटरनल, जे काही एम्प्लॉईज रिलेटेड किंवा एम्प्लॉई वेलफेअर म्हणू शकतो, यांना पुरेपूर पाठबळ दिलं जातं, लक्षात ठेवा, आणि त्या रेग्युलरली त्यांच्या उत्पन्नाचा भाग लोकांना शेअर करत असतात। ज्याप्रमाणे आपण पाहत असतो की अगदी विप्रोचं एक उदाहरण देतो, विप्रो अजिम प्रेमजी वरचेवर त्यांचं आलेले उत्पन्नामधून लोकांना दान करत असतात। तर मित्रांनो, अशा कंपन्या येतात ह्या सोशल कॅटेगरीमध्ये। आणि मित्रांनो, 3 नंबरचा याच्यामध्ये गव्हर्नन्स, जी फॉर गव्हर्नन्स। याच्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सला खूप महत्वाचं दिलं जातं, कारण कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा याच्यामधला एक कोअर फॅक्टर आहे। मित्रांनो, बऱ्याच कंपन्या अशा असतात की ज्या नियमांची पायमल्ली करत नाहीत, त्या पायदळी तुडवतात, अशा कंपन्यांना इथे संधी नसते। ज्या कंपन्यांकडे क्लिअर स्टँडर्ड पॉलिसी आहे, कंपन्या त्यांच्या जे काही ग्रीव्हियन्स रिगार्डलेस आहेत त्याच्यावर पूर्ण काम करत असतात, बरोबर, जे काही व्हिजल ब्लोअर्स आहेत त्याच्याविषयी त्यांची क्लिअर पॉलिसी असते, आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्याच्यावर त्या स्टँडर्ड पद्धतीने काम करत असतात, त्या एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कंपन्या आहेत, अशा कंपन्यांनाच इकडे संधी दिली जाते। म्हणजे मित्रांनो, ESG जी काही थीम आहे, ESG फंड जे काही तुम्ही बघणार आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे, त्या कंपन्या ह्या 3 फॅक्टर्समधून काय झालेल्या असतील, एक प्रकारे आता फिल्टर झालेल्या कंपन्या याच्यामध्ये असतील। क्लिअर झालं ESG काय? म्हणजे असं नको की आपण ESG फंड काय त्याचं माहित नाहीये। आता आपण ESG बाबत शिकलो, आता थोडं आणखीन याच्याविषयी गोष्ट आपण पाहूया। मग आता हे जे ESG आहेत याच्यामध्ये, तर ह्या ESG फायदा काय असणार येणाऱ्या काळामध्ये, तर लक्षात ठेवा ESG ऍक्च्युली सध्याच्या काळात लॉन्च केलेले फंड आहेत।
ह्याला खूप मोठा इतिहास नाही, त्यामुळे तुम्हाला या फंडांविषयी खूप सारी माहिती उपलब्ध नाही होणार. परंतु अगदी 2022 पासून याचा निफ्टी 100 ESG इंडेक्स पण लॉन्च केलेला आहे, ज्याचा अंदाज घेतला तर तुम्हाला समजेल याच्यामध्ये की कशा पद्धतीने ह्या फंडांनी चांगले उत्तम रिटर्न दाखवलेले आहेत. तर ही एक त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट असेल. तसेच मित्रांनो, पहिला ESG फंड SBI मॅग्नम फंड जो होता तो 2013 साली लॉन्च केला गेलेला आहे, परंतु त्याच्यानंतर इतर फंड आले नव्हते की जे आता येणाऱ्या काळामध्ये हळूहळू लॉन्च व्हायला लागलेले आहेत. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये ह्या आपण पाहिले की ESG मध्ये कुठल्या कंपन्या येतात, कुठल्या कंपन्या येत नाहीत हे पण याच्यामध्ये महत्वाचं आहे. नॉर्मली टोबॅको रिलेटेड कंपन्या असतात, ज्या कंपन्या विपन्स क्रिएट करतात अशा कंपन्या याच्यामध्ये महत्वपूर्ण असतात की ज्या घेतल्या जात नाहीत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुअर एन्व्हायरमेंटल प्रॅक्टिसेस, म्हणजे ज्या कंपन्या एन्व्हायरमेंटसाठी काही पोषक काम करत नाहीत किंवा ज्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट नेचरमध्ये सोडतात अशा कंपन्या पण याच्यामध्ये घेतल्या जात नाहीत. आणि महत्वाची गोष्ट, कॉन्ट्रावर्सियल ऍक्टिव्हिटीज ज्या कंपन्यांमध्ये चालतात अशा महत्वाच्या 4 कॅटेगरीतल्या कंपन्या ह्या ESG फंडामध्ये नसतात. तसेच मित्रांनो, ESG फंडाविषयी काही लोकांनी गैरसमज पण मार्केटमध्ये फसवले होते की ज्यांनी सांगितलं होतं की या कंपन्यांचं फंडामेंटल किंवा बॅलन्स शीट त्या प्रमाणामध्ये उत्तम नसते. परंतु असं काही नाहीये. मागील काळामध्ये ह्या ज्या काही कंपन्या ESG फंडामध्ये इन्क्लूड होत्या त्यांनी खूप चांगले रिटर्न दाखवलेले आहेत. अगदी जे काही ट्रॅडिशनल फंड आहेत, तुम्ही जर पाहायला गेले की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असतील किंवा थिमॅटिक फंड, याच्यापेक्षाही ESG फंडांनी खूप उत्तम कामगिरी केलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं असेल तर ह्या आधीचे जे काही कॅटेगरी आहेत, लार्ज कॅप असेल, मिड कॅप किंवा जे नॉर्मली आपण बोलतो सेक्टोरियल फंड्स असतात, तर ह्या सगळ्या फंडांपेक्षा किंवा अगदी फ्लेक्झी कॅप फंड या सगळ्यांपेक्षा उजवी कामगिरी केलेली आहे ह्या ESG फंडांनी. जर तुम्ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट बघताय, लक्षात ठेवा, जर तुम्हाला एक वेगळा पर्याय पाहिजे गुंतवणुकीसाठी तर ESG हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय येणाऱ्या काळामध्ये असू शकतो. लक्षात ठेवा, याच्यासाठी एक स्टँडर्ड बेंचमार्क नव्हता आधी, परंतु आता एक स्टँडर्ड बेंचमार्क तयार केला गेलेला आहे ज्याला आपण ESG निफ्टी 100 इंडेक्स बोलतो, ज्याचा आपण बेंचमार्क करून काम करतायत. परंतु हिस्ट्री छोटी आहे, त्यामुळे तुम्हाला सध्या खूप मोठा हिस्ट्री याच्यामध्ये दिसणार नाही आहे किंवा फंडांचा परफॉर्मन्स चेक करता येणार नाही आहे. परंतु जर तुम्हाला हे सगळी माहिती दिली, याच्यावरून काही क्लिअरिटी आली असेल किंवा तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं असेल तर याच्यामध्ये ESG इंडेक्सचा जो काही परफॉर्मन्स आहे तो पण किती उत्तम रीतीने दिलेला आहे, तर तुम्हाला नक्कीच एक आशादायक वातावरण तयार होईल. जर तुम्ही एक चांगली सेफ आणि लॉंग टर्मसाठी एक वेगळी गुंतवणूक शोधताय तर तुमच्यासाठी हा एक छान पर्याय असेल. कारण मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की गव्हर्नमेंटचा फोकस हा पूर्णपणे जे काही अपारंपरिक स्त्रोत आहेत ऊर्जेचे, त्याच्यावरून ते असे करतायत की जे तुमच्यासाठी रिड्युसेबल नसतील. बरोबर, म्हणजे आपण बघतो की इलेक्ट्रिकल व्हेकल्सवर गव्हर्नमेंट काम करते, इथेनॉलच्या गाड्यांवर काम करते, अगदी सौर गाड्यांवर पण काम चालू आहे किंवा हायड्रोजन गाड्यांवर काम चालू आहे. म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट त्यांचा फोकस बदलतोय, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ESG फंडांना पण चांगले दिवस येतील, एक चांगला थिमॅटिक प्रकार तुमच्यासाठी उपलब्ध असेल. मित्रांनो, ही आपण सगळी माहिती पाहिली ESG फंडांबाबत. एक आमचं काम होतं की तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे. तुम्ही अजूनही सुरुवात नसेल केलेली गुंतवणुकीसाठी तर आज सुरुवात करा. याच्यासाठी स्क्रीनवर एक फिनशक नावाची आमची जी कंपनी आहे त्याचं तुम्हाला मी नाव दिसतंय, ह्याचा ऍप्लिकेशनची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 70 52 52 90 90 हा नंबर आहे आमच्या कंपनीचा, तो तुम्ही घ्या, त्याच्यावर कॉल करा, जाणून घ्या तुमच्यासाठी योग्य फंड कुठले. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येकाच्या एजनुसार, तुमच्या प्रत्येकाच्या गोलनुसार विविध सेक्टर्समध्ये, विविध थीम्समध्ये, विविध कॅटेगरीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तुम्ही आजपर्यंत केले असेल तर वेल अँड गुड, केले नसेल तर नक्कीच एक तुम्ही चांगला सल्ला घेऊ शकता आमच्याकडून आणि चांगली सुरुवात करू शकता. तसेच ESG तुम्ही कशा पद्धतीने घ्यावे, त्याच्यावर कशा पद्धतीने काम करावं हे पण आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगू. तर आजच फिनशक ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याची लिंक किंवा अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे, अँड्रॉइड स्टोअरला पण डिटेलमध्ये भेटेल, लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच डाउनलोड करा आणि तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर आजच करा आणि जाणून घ्या नवीन नवीन पर्याय काय आहेत ते. धन्यवाद.